वळत पुढच्या बातमीकडे, दापोली तालुक्यातील पंकज कदम या युवकाचा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झालाय. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पंकजचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय. वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका आता नातेवाईकांनी घेतलीय. टेटवली गावातील पंकज कदम या युवकाला विषारी सर्पदंश झाला. उपचारासाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी शहरातील उपजिल्हा रुग्णालय गाठलं, परंतु रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तब्बल 4 तासांनी आले. युवकाची परिस्थिती खालावली असता त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं आणि दरम्यान युवकाचा मृत्यू झालाय. या घटनेनं संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी उपजिल्हा रुग्णालयातील संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा त्यासाठी दापोली पोलीस स्थानकासमोर आंदोलन केलं आहे. बोलली दोन डिलिव्हरीच्या केसी होत्या आणि ही एक केस. मग तुम्हाला म्हटलं झेपत नाही, मग तुम्ही कशाला राहिला? दवाखाना बंद करून ठेवायचा ना. एक तर डॉक्टर नाही, अहो फोन करा 17 वेळा मी त्यांना सांगी फोन करा. ते नाही फोन लावताव ते लागत नाही, मग म्हटलं मला काही तो सांगा ना. आणि सकाळी 4 वाजता एक डॉक्टर आले, त्यांचं काय मला नाव नाही माहिती, आले ते नुसतं खाट्याशी उभं राहिलं आणि ते बोललं की तुम्ही आता मोठे सर्जन डॉक्टर न्या म्हणून. मग तशीच माझी गाडी होती कुठण्याची, मग त्या गाडीत भरली आणि भागवत डॉक्टरांकडून घेऊन गेली परत 4 वाजता. मग त्यांनी काय थोडीफार त्याच्यावर टेस्टमेंट केलं आणि सांगितलं की डेरवनला न्या. टेटोलीचा एक मुलगा, त्याला इथे ॲडमिशन ॲडमिट केली आणि साफसर्प लावला म्हणून, आणि इथे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू ओढवलेला आहे आणि एक चांगलासा मुलगा जीवनाशी हाक राहिला आहे. त्यामुळं या दापोलीकरांच्या वतीने मी तुम्हाला सांगतो की असं हलगर्जीपणा करणारे डॉक्टर इथे असतील तर आम्हाला ते नको. यांना सहकार्य करून सुद्धा जरी असे दुर्लक्ष करत असतील आणि इथे दापोलीकरातील सामान्य लोकांचे जर असे हाल होणार असतील तर का एवढं चांगलं जिल्हा रुग्णालय शासनाने केलेलं आहे आणि तिथे दुर्लक्ष होत असेल वारंवार तर दापोलीकरांचा उद्रेक हा होणारच. आणि मी ह्या घटनेला निषेध करतो. रात्रीच्या वेळेला पेशंट आल्यानंतर त्या पेशंटची ट्रीटमेंट कोणत्या सिस्टमने आणि डॉक्टरने केलेली आहे, त्या ते जर या प्रकारात दोषी असतील, ते जर या प्रकारामध्ये दोषी असतील तर त्यांच्यावर सिव्हिल सर्जन साहेबांच्याकडे आम्ही पत्र पाठवून जे काही वस्तुस्थिती आहे ते कळवून सिव्हिल सर्जन साहेब जे सांगतील त्या प्रकारची त्यांच्यावर कारवाई नक्की करण्यात येईल. दोषींना दोषींवर आढळले तर त्यांच्यावर नक्की कारवाई करण्यात येईल. किती दिवसात ही कारवाई करण्यात येईल साधारण? आता आम्ही जी काही सत्य आहे ते सिव्हिल सर्जन साहेबांकडे पाठवणार आहे आणि त्यानंतर सिव्हिल सर्जन साहेब या प्रकार जे काही कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करतील. दापोली तालुक्यात पुन्हा एकदा एका तरुणाचा जीव गेला आहे. जीव जाण्याचे कारण असे आहे की पंकज कदम याला त्याच्या टेटवली गावामध्ये विषारी साप चावला होता आणि साप चावल्यानंतर ताबडतोब त्याला दापोली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र वेळेवर उपचार न मिळाल्याने आणि दवाखान्यामध्ये डॉक्टर उपलब्ध असूनसुद्धा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र यामध्ये आता कोणाचा दोष आहे हा नक्कीच तपासाचा भाग आहे, परंतु दापोलीकरांना अजून अशा डॉक्टरांच्या किती हलगर्जीपणाचा त्रास सहन करावा लागेल हा एक नक्कीच प्रश्न आहे. मुजम्मिल जैतापकर, MK News, रत्नागिरी.